हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल माय रेसिपीज। तर आजची रेसिपी आहे खीर। जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग बघूयात खीरची रेसिपी। तर इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घेतले आहे, 1 बोल शिजलेला भात, 1 मिनिटासाठी तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। इथे भात 1 मिनिट परतून झाला आहे, त्यात 1 कप दूध घालूयात। दूध आणि भात हे नीट मिक्स करून घेऊयात। अर्धा कप दही, 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊया। एक दोन मिनिट शिजवून झाले की त्यात 1 चमचा बडीशोपची पावडर, 1 चमचा खसखस, 1/2 चमचा सुंठ पावडर, 1 मोठा चमचा किसलेलं खारीक। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अर्धा कप साखर, 1/2 थोडंसं मीठ, 1/2 आवडीनुसार ड्रायफ्रुट्स। तर इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये सुक्या खोबऱ्याचे काप, काजू आणि मनुके याचा वापर केला आहे। तर खीर अजून 2-3 मिनिट शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे खीर तयार झाला आहे, हे प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत।